रेशन धान्य दुकानदारांच्या विविध समस्यांबद्दल आज संघटनेच्या नेत्यांनी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन चर्चा केली धान्य दुकानदारांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडं कर प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी शिष्टमंडळाला दिली रेशन धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवसाचं दुकान बंद आंदोलन झालंय तरीही रेशन धान्य दुकानदारांच्या समस्यांबद्दल शासन स्तरावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही दुसरीकडे मराठवाडा विदर्भ परिसरातील चौदा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचं प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजनेतील धान्य बंद करून त्याऐवजी त्यांना दीडशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय त्यासह अन्य विविध प्रश्नांवर कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे आणि कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली रेशनधान्य दुकानदारांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे सकारात्मक प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी शिष्टमंडळाला दिली